परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. नगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच रावसाहेब तुळशीराम कर्डिले यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल गावात त्यांचा नागरी सत्कार केला गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजी कर्डिले होते. रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन आदी मूलभूत सुविधा देऊन सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भात जागरूक राहून सरपंच कर्डिले यांनी उत्कृष्ट काम केलंय. जिल्ह्याला आदर्श ठरावं असं काम त्यांनी केलंय. तर याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला गेलाय. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या बुऱ्हाणनगर गावचा विकास झपाट्यानं झाला. 3 वर्षांपूर्वी सरपंच पदाची संधी मिळालेले सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी स्वतःला झोकून देऊन विकास कामं केली. त्यांना मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार गावच्या दृष्टीनं अभिमानास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय. आमच्या बुऱ्हाणनगर गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले यांनी गावाने 3 वर्षापूर्वी त्यांना सरपंच पदाची संधी दिली आणि 3 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा असणारं गाव आहे त्या गावाच्या विकासाच्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोकून देऊन मोठं योगदान देण्याचं काम केलं. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, जे काही आपल्याला हे भाजीपालेवाले बसतात त्यांचा त्या ठिकाणी व्यवस्था, अशा अनेक विकासाचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. त्यावेळेला त्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय सर्वे केला आणि सर्वेमध्ये जिल्ह्यातल्या अनेक सरपंचाची माहिती घेतली. परंतु ती माहिती घेत असताना त्या संस्थेला असं वाटलं अतिशय चांगल्या प्रकारचं बुऱ्हाणनगर गावचा सरपंचाच्या ग्रामपंचायत सदस्याच्या माध्यमातून विकासाचं काम होतं म्हणून त्यांना आज खरवा साहेब पाहता पुरस्कार मिळाल्याला 1 महिना झाला. सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी आणि विशेष करून प्रमुख पदाधिकारी गावकऱ्यांनी त्यांनी सगळ्यांनी एकत्र बसवलं आणि त्यांनी सांगितलं का गावकऱ्याच्या वतीने एक नागरिक सत्कार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज खरवा साहेब पाहता हा सत्कार पार पडतो आणि ह्या सत्कारासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी हजर राहिले आणि सरपंचवर कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी एक विश्वास दाखवण्याचा निर्णय निश्चितपणे घेतला. म्हणून आज आपल्या गावकऱ्याच्या वतीने सरपंचाला मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. यांच्या हातून अजून त्या ठिकाणी गावाचा विकासाच्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ एवढीच आई जगदंबाच्या चरणी मी प्रार्थना करतो. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामस्थांचा आहे. यामध्ये सर्वांचं योगदान आहे. हा सर्वांचा सन्मान आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास साधला जातोय असं सत्कारमूर्ती रावसाहेब कर्डिले यांनी म्हटलंय. आज माझा जो 2023 जो राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्याला फक्त आपल्या राज्याचे माजी मंत्री शिवाजीराजे कर्डिले यांचंच हे सगळं श्रेय आहे आणि मी त्यांचा इतका ऋणी आहे का आज मी कुठंतरी एका कोपऱ्यात पडलेलो होतो त्यांच्यामुळं मी आज सरपंच झालोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे कामं चाललेले आहेत. त्यांचा मी एकही शब्द टाळत नाही. त्यांचा जिल्ह्यात कोणीही शब्द टाळत नाही. त्याच्यामुळं मी त्यांच्या शब्दाखरं कोणतंही काम करायचं म्हणलं तर पहिला त्यांना फोन करतो आणि गावातली प्रत्येक ना प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगूनच करतो. भलं गावाचं कोणतंही काम असो मी त्यांना सांगितल्याशिवाय एकही काम करीत नाही. रोज माझा त्यांचा फोन होत असतो. तसेच आज त्यांचं जर बघितलं तर मी त्यांचा खूप ऋणी आहे कारण की मी आज 2.5 वर्षापासून जसा सरपंच झालोय तसं मी माझं सगळं घरचं कामकाज सोडून गाया म्हशी विकून शेती वाट्याने देऊन मी रोज सकाळी उठून रात्रीपर्यंत जवळजवळ आपल्या गावातलं कोणतंही काम असलं तरी तिथं हजर राहून प्रत्येक कामावर जाऊन कामाची पाहणी करून प्रत्येकाला विश्वासात घेऊन ग्रामपंचायत सदस्य असू सगळे बॉडी असू त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन मी ते सगळे कामं करतो. प्रत्येक वार्डात सगळ्या बुऱ्हाणनगर परिसरामध्ये तपोवन असं गजरनगर असं पूर्ण परिसरामध्ये आज आपल्या मामांचं लक्ष असतं आणि साहेबांचं मार्गदर्शन मामांना वारंवार 2 दिवसभरातून 2 तरी फोन या वार्डात काय विकास केला तू या गदरनगर भागामध्ये कोण लक्ष देते असं इतकं बारकाईने लक्ष देऊन
त्याच्यामुळं हे पुरस्कार मामांना भेटलेला आहे. माझं तर म्हणजे सर्वांचं सर्वांना माहीतच आहे कोणामुळं भेटला कसा भेटला. पण मामांना बी ही त्या दिवशी मामांनी सांगितलं हे पुरस्कार माझा नाही आहे, सगळ्या गावकऱ्यांचा आहे. ह्या गावकऱ्यांचा असून ह्या साहेबांनी आपल्याला हे पुरस्कार मिळून दिला आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, आता मी आम्हाला जरी कृषी म्हणजे मार्केटमध्ये घेतलं तिथंसुद्धा आपला एक हाती सत्ता आली. ही कशामुळं आली सगळ्या जिल्ह्याला तालुक्याला माहिती आहे, कारण का साहेबांचं इतकं बारकाईने लक्ष असतं राजकारणात कोणचा माणूस कुठं घ्यायचा आणि काय घ्यायचा. आता साहेब आम्ही सुद्धा तुमच्यावर नाराजगी नाही करीत, आम्हाला जिल्हा परिषद मला स्वतःला लढायची होती, पंचायत समिती असं मला अपेक्षा होती, पण साहेबांनी एकाच भाषेत सांगितलं आता तुला माझं ऐकावं लागेल. साहेब आम्ही तुमच्या पुढं नाही, तुम्ही मला घरी बोलून सांगितलं त्याच्यामुळं मी लगेच मार्केट कमिटीला मला तुम्ही निवडून सुद्धा तिथं त्या ठिकाणी आणलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या माणसाचा आणि येणारी निवडणुकीत आता जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या कामात सुद्धा या प्रचाराच्या याच्यात सुद्धा आम्हाला तुम्ही तुमच्या खांद्याला तुम्हाला तुमच्या सगळ्या खांद्याला खांदा लावून काम करणार. अतिशय आपल्या सर्वांनाच आनंद आहे की प्रथमच आपल्या गावाला हा पुरस्कार मिळाला आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा पुरस्कार मिळाला आहे यांना आपण सर्वच जण जसं लहान मुलांनी जन्म घेतला त्यांना पाहत आलेत, त्यांच्या वयाच्या माणसांनी त्यांना वाढताना पाहिले, त्याचप्रमाणे जे लोक बाहेरून आलेत आपल्या गावामध्ये स्थानिक होऊन आपले गावकरी झालेत अशा सर्वांनीच त्यांना गेल्या 2.5 वर्षामध्ये काम करताना पाहिले. असे आपल्या सर्वांचे आवडते रावसाहेब तात्या कर्डिले यांना गेल्या 1 महिन्यापूर्वी पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार हा काही कुठल्या वशिल्याने किंवा कोणाच्या सांगण्यावरून नाही, पण खरंच त्यांनी सर्वे केला की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त निधीच्या माध्यमातून काम कुठल्या गावामध्ये चाललेत, कुठलं गाव स्वच्छ आहे, कुठलं गाव साफ आहे, कुठलं गाव एक चांगल्या रीतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी सर्वे करूनच ही निवड केलेली आहे. आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दिवस जसा उगतो जसं आपण सकाळी उठल्याच्या नंतर आपले कामं करतो तसं प्रत्येक दिवस उठल्या सरपंच उठल्याच्या नंतर साहेबांना साहेबांची भेट घेतात. साहेबांना आपण आता कोणत्या आपलं बुरानगर गावचं क्षेत्रफळ म्हणजे सर्वात मोठं आहे आणि कुठल्या भागात कोणत्या प्रकारचं काम करायचं कुठं काय काम टाकायचं हे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा सरपंच आपल्या सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांना व जे थोर मंडळी गेल्या 30 पेक्षा अधिक वर्षांपासून आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेबांसोबत खंबीरपणे एक परिवारासारखे प्रत्येक सुखात दुःखात प्रत्येक अडीअडचणीत मोठ्यातल्या मोठ्याल्या अडचणी यांच्यामध्ये सोबत राहिले यांना खरं म्हणजे सरपंच आज गावचा प्रथम नागरिक म्हणून सगळ्यांना सांभाळण्याचं काम करतात. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता तपकिरे, उपसरपंच जालिंदर जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाजी कर्डिले, व्हाईस चेअरमन सागर भगत, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कर्डिले, सुशील तापकिरे, निखिल भगत, आजिनाथ कर्डिले, अमोल धाडगे, वैभव वाघ, दिलावर पठाण, निवृत्ती कर्डिले, नंदू साळवे, प्रसाद तरबडे, माजी सरपंच बाळासाहेब कर्डिले, रामदास जाधव, माजी चेअरमन गंगाधर कर्डिले यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला, क्रांतीची ही भेट देऊ दुग्ध क्षेत्राला. गो
गव्यम पशु आहारामध्ये 15 प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते. गव्यम पशु